यंग बुद्धिस्ट असोसिएशनच्या वतीने महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्यात यावा या मागणीसाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यंग बुद्धिस्ट असोसिएशनच्या वतीने महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनी औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. आज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतिदिन आहे, त्यानिमित्त आम्ही यंग बुद्धिस्ट असोसिएशनच्या वतीने महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न किताब हा मरणोत्तर भारतरत्न किताब देण्यासाठी आम्ही आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करत आहोत. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले या भारतातील एक थोर समाजसुधारक होते. त्यांनी या देशातील जातीव्यवस्थेविरुद्ध, शोषणाविरुद्ध, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, अनेकांसाठी काम केलं. अस्पृश्यांसाठी पिण्याच्या पाण्याचा हौद खुला केला. अनेक कार्य त्यांनी या देशासाठी केलेलं आहे, परंतु त्यांच्या या महान कार्याचा गौरव आजपर्यंत शासनाने केलेला नाही. त्यासाठी आम्ही आज एक बुद्धिस्ट असोसिएशनच्या वतीने त्यांच्या स्मृतिदिनाच्या दिनी आज त्यांना भारतरत्न किताब मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा या मागणीसाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करत आहोत. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हे थोर समाजसुधारक होते. त्यांनी या देशात मुलींची पहिली शाळा सुरू केली, बहुजनांच्या शिक्षणासाठी काम केले, अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केली, बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली, विधवा विवाह घडवून आणले, अस्पृश्यांसाठी पिण्याच्या पाण्याचा हौद खुला केला, शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध लढले, सत्यशोधक समाजाची स्थापना केली, असे अनेक महान कार्य फुले दाम्पत्यांनी केले. त्यांच्या या महान कार्यासाठी बऱ्याच वर्षांपासून अनेक सामाजिक आणि राजकीय संघटनेकडून फुले दाम्पत्याला मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावा या मागणीसाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून यंग बुद्धिस्ट असोसिएशनच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी यंग बुद्धिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सोनू नरवडे, मनोज गडवे, निलेश पाखरे, विजय मिसाळ, बादल बनकर, अक्षर शेजवळ, सौरभ पगारे, सागर वनसोडे, अभिजित गंगावणे, निलेश नरवडे, पंकज गडवे, संध्या गडवे, स्वाती मेश्राम, रंजना नरवडे, करण खंडाळे, प्रशांत जाधव, नितीन शिंदे, ऋषिकेश शिरसाट, मयूर व्यासवाड, सिद्धार्थ नरवडे यांची उपस्थिती होती.